आता माझं वय आहे 94 वर्षाचं 94. पण आज नक्की सांगतो तुम्हाला की मी 100 करणार. वा वा वा. आणि 100 आता राहिलेत किती हो? 95, 96, 97, 98, 99 आणि 100 करणार. आणि त्यावेळी पुन्हा इथे येणार. इथं गेली बोलवलं. वा 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 सर. जिंदगी लंबी नहीं, बड़ी होनी चाहिए. या वाक्याला टाळ्या मिळायच्या प्रत्येक पेन आणि आजही मला मिळालं. एका पिक्चरमध्ये मी आणि बच्चन काश्मीरला गेलो. अच्छा. एवढं बर्फ आणि पाय टाकला की एवढा घुसकून आत घुसायचा, अशी थंडी. माझा आणि अमिताभ बच्चनची दोघांची खुली अशी जवळजवळ होती. रात्री ठकठक ठकठक झालं तर म्हणे बोला काय काय अमितजी क्या बात क्या आहे? बोले रमेश मुझे थंडी लग रही है. म्हणे बोले ठंडी की दिन है, बर्फ बाहर गिर रहा है. दूध ब्लैंकेट और मंगवाता या दो तीन हीटर मंगवाता. बोले नहीं हीटर से बात नहीं होती, मुझे एक आदत है, मेरे घर में एसी है, एसी के जो सुई करके एक टिपिकल आवाज़ होता देखो चालू होने के बाद, वो आवाज़ सुनने के बाद मुझे नींद आती है. अच्छा. आप मैंने बोले दादा अमिताभ जी यहाँ एयर कंडीशन मांगा तो लोग हंसेंगे. और यहाँ पहले को चीज़ की यहाँ एयर कंडीशन मिलेगा भी नहीं तो क्या करेंगे? तभी तो इतना माणसाला बोलवला तो बोला मैं एक आयडिया करता हूँ. आणि त्यानं एक स्टोव घेऊन आला. स्टोव घेतला चालू केला आणि त्याचा फर असा आवाज सुरू झाला. माझं लक्ष ते स्टोव करण्यामध्ये हे करण्यामध्ये होतं. मी बघितलं तर हा झोपलेला अच्छा आणि बोबलेला मला झोप नाही हो. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.